नमस्कार, मी शीतल राजे शिर्के। लोकवृत्तमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत। पाहुयाच्या ठळक घडामोडी। सातारा शहर स्वच्छ आणि हगणदारी मुक्त करूया, नगराध्यक्षा माधवी कदम। गळतीने गाठले 50 दिवस, अधिकारी गांधारीच्या भूमिकेत, दररोज लाखो लिटर पाणी वाया। सातारचा गाळप्रोग्राम मार्च अखेरच चालणार। राज्यातील 147 पैकी 25 कारखाने बंद। जकातवाडी सांबरवाडी बिबट्याचा धुमाकूळ, 2 शेळ्या ठार, नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण। सांगली हगणदारी मुक्तीसाठी अभिनेत्री सई तामणकरने घेतला हातात खराटा, स्वच्छता अभियान राबवत दिला स्वच्छतेचा संदेश। पाल येथील आढावा बैठकीत जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या अधिकाऱ्यांना सूचना, यात्रा नियोजनस्थळी केली पाहणी। पालिका निवडणूक म्हणे इनमिन पाऊन कोटीची, सुवर्णा पाटील 3 लाख, वेदांतिका राजे व कदम 2 लाख खर्च। कोपर्डी अत्याचारानंतर समाजात जनजागृती व्हावी यासाठी आवाज तुमचा मदत आमची असा नारा पोलिसांनी दिला। बातमीपत्र सविस्तर। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू केलेल्या स्वच्छ भारत अभियानांतर्गत सातारा शहर स्वच्छ आणि हगणदारी मुक्त करण्याचे उद्दिष्ट आहे। त्यासाठी सर्व सातारकरांनी सामूहिकरित्या प्रयत्न करूयात असे आवाहन नगराध्यक्षा सौ माधवी कदम यांनी केले आहे। सौ माधवी कदम पुढे म्हणाल्या, स्वच्छ भारत अभियानांतर्गत देशातील 500 शहरांची निवड करण्यात आली आहे। सन 2015 रोजी सातारा शहरात स्वच्छतेमध्ये उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल पारितोषिक मिळाले होते। त्यावेळी 542 नागरिकांकडे शौचालय नव्हते, त्यावर सातत्याने काम करून 473 शौचालय पूर्ण झाली असून काही कामे प्रगतीपथावर आहेत। शंकर गोरे म्हणाले, स्वच्छ सर्वेक्षणाअंतर्गत सातारा शहराची दिनांक 7 ते 9 जानेवारी दरम्यान केंद्र शासनाच्या क्वालिटी काउन्सिलिंग ऑफ इंडिया पथकामार्फत पाहणी होणार असून या पाहणीमध्ये घनकचरा व्यवस्थापन, हगणदारी मुक्त शहर या बाबींवर पाहणी होणार आहे। हे सर्वेक्षण 2000 गुणांचे असून यामध्ये प्रामुख्याने कचऱ्याचे वर्गीकरण, सुका ओला कचरा, वाहतूक, विल्हेवाट, हगणदारी मुक्त शहर, सार्वजनिक शौचालय, नागरिकांचा प्रतिसाद इत्यादी बाबी तपासल्या जाणार आहेत। यामध्ये प्रामुख्याने नागरिकांनी सहभाग घेणे अत्यंत गरजेचे आहे। शहरातील नागरिकांनी त्यांच्या मिळकतीमध्ये दररोज निर्माण होणारा कचरा, ओला सुका यामध्ये वेगवेगळ्या घंटागाडीत टाकावा, तसेच नागरिकांनी उघड्यावर शौचास न जाता सार्वजनिक शौचालयाचा वापर करावा व नगर परिषदेस सहकार्य करावे असेही त्यांनी यावेळी सांगितले। सातारा पंचायत समिती समोरच जलवाहिनीला मोठी गळती लागली आहे। या गळतीला 50 दिवस उलटले तरी याकडे आज अखेर प्राधिकरणाचे दुर्लक्ष झाले आहे। तसेच अधिकारी गांधारीची भूमिका घेत असून दररोज लाखो लिटर पाणी वाया जात आहे। सातारा पंचायत समितीच्या मुख्य प्रवेशद्वारासमोरच ही गळती लागली आहे, त्यामुळे हे पाणी कार्यालयात वाहत आहे। कार्यालयाच्या अनेक सखल भागात चिखल झाला असून याच मार्गावरून अधिकारी कर्मचारी वर्ग एजा करत असतात, तरी देखील याबाबत कोणीच याची तक्रार व साधी माहिती देखील प्राधिकरणाला देत नाही अशी उलटसुलट चर्चा नागरिकांतून होत आहे। यंदा पाऊस चांगला आहे, त्यामुळे धरणे पूर्ण क्षमतेने भरली असली तरी वर्षभर मुबलक पाणी पुरवठा करण्यासाठी शहरातील लागलेल्या गळत्या वेळीस काढणे गरजेचे आहे। परंतु शहरातील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या 50 मीटर अंतरावरच 50 दिवसांपासून लागलेल्या गळतीतून वाया जाणारे पाणी येथील अनेक शासकीय कार्यालयातील कर्मचाऱ्यांना निदर्शनात येत नसले तर इतर ठिकाणी लागलेल्या गळती कशा निघतील असा प्रश्न नागरिक उपस्थित करू लागले आहेत। गाळप हंगाम जानेवारी अखेर संपत असला तरी सातारा जिल्ह्यातील गाळप हंगाम मार्च एंड पर्यंत चालेल अशी परिस्थिती जिल्ह्यात आहे। तसेच राज्यात ऊसाअभावी 147 पैकी 25 कारखाने बंद झाले आहेत। राज्यातील ऊसाची कमतरता लक्षात घेऊन राज्यातील सर्व साखर कारखाने 5 डिसेंबर पासून सुरू करावेत अशा सूचना चालू वर्षी राज्य शासनाने दिल्यानंतर कारखानदार व शेतकरी संघटनांनी यावर विरोध दर्शवत 1 महिना अगोदरच म्हणजेच 5 नोव्हेंबर पासून गाळप हंगामास प्रारंभ केला। चालू वर्षी संपूर्ण राज्यात 445 लाख मेट्रिक टन गाळपचे उद्दिष्ट ठेवून राज्यातील गाळप हंगामास 5 नोव्हेंबर पासून सुरुवात झाली असली तरी प्रत्यक्षात मात्र 15 नोव्हेंबर पासून गाळप हंगाम स्थिर झाला। 1 जानेवारी पर्यंत अखेर राज्यातील एकूण 147 साखर कारखान्यांनी 245 लाख मेट्रिक टन ऊसाचे गाळप केले आहे।
दिनांक 31 डिसेंबर अखेर जवळपास 25 कारखान्यांचे गाळप उसाअभावी बंद झाले आहे. उर्वरित 200 लाख मेट्रिक टन गाळप हे सातारा, सांगली, कोल्हापूर व पुणे जिल्ह्यातील काही कारखान्यांच्या परिसरात असल्यामुळे या जिल्ह्यातील कारखाने फेब्रुवारी मार्च अखेर गाळप हंगाम घेतील. मात्र इतर जिल्ह्यातील सर्वच कारखाने जानेवारी अखेर उसाअभावी बंद होणार आहेत. सातारा शहर परिसरात असणाऱ्या किल्ला डोंगरांमध्ये बिबट्याचा वावर असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. यवतेश्वर येथे बिबट्याने हल्ला करून 2 शेळ्या फस्त केल्या, त्यामुळे नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण आहे. यवतेश्वर येथील शंकर नामदेव सपकाळ हे गावापासून जवळ शेळ्या चारण्यासाठी गेले होते. दुपारी 4:30 सुमारास शेळ्या ओरडण्याचा त्यांना आवाज आला, त्यामुळे ते आवाजाच्या दिशेने धावत गेले. तर बिबट्याने एका शेळीला जागेवरच ठार केले होते, तर दुसऱ्या शेळीच्या नरड्याला धरून बिबट्या ओढत नेत होता. असे असतानाही सपकाळ यांनी बिबट्याला हटवण्याचा प्रयत्न केला, परंतु तो फॉल ठरला. तिसरी शेळी मात्र यामधून बालबाल बचावली. या प्रकरणाची माहिती यवतेश्वर गावात समजल्यानंतर ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली, त्यामुळे बिबट्या तेथून पसार झाला. सांगली महापालिका क्षेत्र हगणदारी मुक्त करण्यासाठी मराठी चित्रपट सृष्टीची अभिनेत्री सई तामणकरने हातात खराटा घेतला. यावेळी सईने स्वच्छता मोहिमेत सहभाग घेत स्वच्छ सांगलीचा संदेश दिला. नुकतीच सांगली महापालिकेने सई तामणकर हिची स्वच्छता दूत म्हणून निवड केली आहे. या निवडीनंतर सईने पहिल्यांदाच सांगलीवाडीत स्वच्छता अभियान राबवत सांगलीवासियांना स्वच्छतेचा संदेश दिला. त्याचप्रमाणे सांगलीची सुकन्या म्हणून सांगलीसाठी यापुढे भरपूर वेळ देण्याची सईने ग्वाही दिली. सांगली महापालिका क्षेत्रात स्वच्छता अभियान आणि हगणदारी मुक्त अभियान राबवून स्वच्छ सांगली आणि हगणदारी मुक्त सांगलीसाठी प्रयत्न करण्याचा मनोदय अभिनेत्री सईने सांगलीत बोलताना व्यक्त केला. पाल यात्रेसाठी येणाऱ्या भाविकांना प्रशासनाच्या वतीने सोयी सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, तसेच यात्रा सुरक्षितरित्या पार पडण्यासाठी समन्वय ठेवून कामकाज करावेत, अशा सूचना जिल्हाधिकारी अश्विन मुद्गल यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. पाल यात्रेसाठी लाखो भाविक येतात, यासाठी यात्रा कालावधीत यात्रेवर नियंत्रण ठेवण्यासाठी तसेच सर्व अधिकारी यांचा समन्वय साधण्यासाठी एक नियंत्रण कक्ष तयार केले असून सर्व विभागाच्या अधिकारी व कर्मचारी यांचा संपर्क असणे गरजेचे आहे. या बैठकीत मागील 2 आढावा बैठकीवर उपस्थित प्रश्नांवर सविस्तर चर्चा झाली. यामध्ये संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना केलेल्या कामाची व शिल्लक कामाची विचारणा करण्यात आली. नुकत्याच झालेल्या नगरपालिका निवडणुकीत 185 उमेदवारांनी खर्चाचा तपशील पालिकेत सादर केला असून सर्व उमेदवारांनी मिळून तब्बल 73,18,483 रुपयांचा चुराडा केल्याचे समोर आले आहे. 10 वर्षांचे मनोमिलन तुटल्यानंतर निवडणुकीत इच्छुक उमेदवारांचा भरणा अधिक होता. सातारा विकास आघाडी, नगर विकास आघाडीसह भाजप, मनसे, अपक्ष उमेदवारांसह तब्बल 185 जण रिंगणात होते, त्यामुळे पहिल्यांदाच पालिकेच्या निवडणुकीमध्ये चुरस निर्माण झाली होती. मतदारांना आकर्षित करण्यासाठी प्रत्येक उमेदवार कसोशीने प्रयत्न करत होता. या निमित्ताने मतदारांचेही हात ओले झाले, परंतु उमेदवारांच्या खर्चावर निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांचे बारकाईने लक्ष होते. नगराध्यक्ष पदाच्या उमेदवाराला 10 लाख तर इतर उमेदवाराला 3 लाखापर्यंत खर्च करण्याची मुभा देण्यात आली होती. निवडणुकीच्या प्रचारापासून जेवणाळीपर्यंत सर्वच बारीक सारीक खर्चावर निवडणूक निर्णय अधिकारी लक्ष ठेवून होतेच. शिवाय प्रचाराच्या कालावधीत झालेल्या दैनंदिन खर्चाचा तपशील देणेही बंधनकारक करण्यात आले होते. त्यामुळे प्रचारातून वेळ काढूनही उमेदवार खर्चाचा ताळेबंद तयार करत होते. खर्चाचा तपशील देण्यासाठी पालिकेत स्वतःला यावे लागत नसले तरी आपल्या कार्यकर्त्याला उमेदवार पाठवित होते. मुख्य अधिकारी शंकर गोरे यांनी निवडणूक पार पडल्यानंतर प्रत्येक उमेदवाराचा खर्चाचा तपशील जिल्हाधिकारी आणि निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना सादर केला आहे. सातारा पालिका निवडणुकीत 73 लाखाचा चुराडा झाल्याचे समोर आले आहे. यामध्ये नगराध्यक्षा माधवी कदम 2,59,559, वेदांतिका राजे भोसले 2,44,931 रुपये, तर सुवर्ण पाटील 3,30,285 रुपये खर्च केले आहे. कोपर्डी अत्याचारानंतर समाजात मुलींवर व महिलांवर होणाऱ्या अत्याचाराबाबत पोलीस यंत्रणा कमालीची सतर्क झाली आहे. आवाज तुमचा, मदत आमची, असा नारा सातारा पोलिसांनी दिला आहे.
महिलांवर व मुलींवर दैनंदिन जीवनात होणारे अत्याचार व छेडछाडवर कायमस्वरूपी आळा बसावा याची जनजागृती लहान मुली व युवती वर्गातून व्हावी म्हणून युवती व चिमुकल्या मुलींमध्ये बना निर्भय करा सामना द्या सडेतोड उत्तर अत्याचार करणाऱ्यांना अशी प्रेरणा सातारा पोलिसांनी दिली असून स्कूल महाविद्यालय शाळा परिसरात जाऊन युवती मुलींना अन्याय व अत्याचार छेडाछेडी विरोधी लढण्याची ताकद प्रेरणा मंत्र सध्या सातारा पोलिसचे अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक कठाळे ग्रामीण भागात जाऊन गावोगावी जनजागृती करत आहेत. मुलींना रस्त्यावर येणाऱ्या सडक रोमियोंशी कसा सामना करावा त्यांचा निटपारा कसा करावा याचे मार्गदर्शन पोलीस निरीक्षक कठाळे यांनी केले. तसेच समाजात अशा अत्याचाराला सर्व युवती व मुलींनी एकत्र येऊन येणाऱ्या प्रत्येक छेडछाडला व रोड रोमियोला अद्दल घडवण्यासाठी सामना केला पाहिजे असे मुलींची प्रतिक्रिया होती. हे होते आजचे लोकवृत्त. उद्या पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रामध्ये. तोपर्यंत नमस्कार.